सिलोस्टर्ना स्कॅब्रॅटर ही खोडकीड द्राक्ष बागेमध्ये एक वर्षापासून ते जुन्या झालेल्या बागांचं नुकसान करते. मुख्य खोड आणि वलांडे यांना पडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर दिसणं ही या खोडकिडीची सर्वसाधारण लक्षण आहेत. ज्याप्रमाणे करवतीनं कापल्यानंतर लाकडाचा भुसा पडतो तसा भुसा झाडाच्या बुंध्याजवळ पडलेला दिसतो. खोडकीड असलेल्या ठिकाणी खोडावर पाणी आल्यानंतर त्याच वेळीस या किडीचं नियंत्रण करणं सोपं असतं. नमस्कार, मी वैष्णवी ॲग्रोवन डिजिटलच्या पीक संरक्षण या विशेष सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सिलोस्टर्ना स्क्रॅबरायटरचा प्रादुर्भाव आणि लक्षणं कोणती त्यात आपण बघूयात. ही खोडकीड एका वर्षापासून ते जुन्या झालेल्या बागेपर्यंतचं नुकसान करते. खोडकिडीचे प्रौढ भुंगरे साधारणतः मध्य जुलै ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत खोडातून बाहेर येतात. भुंगरे नवीन वाढणाऱ्या शेंड्यांवर वरखडून त्याचं नुकसान करतो. नर आणि मादीच्या मिलनानंतर मादी खोडावरच्या किंवा वलंड्यावरचं साल खरवडून भेगा आणि खाच तयार करून त्या खाचेमध्ये अंडं घालते. अंड्यातून बाहेर आलेली अळी खोडातून किंवा वलंड्यातून छिद्र पाडून आत बोगदा करते. मुख्य खोड आणि वलांडे यांना पडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर दिसणं हे या खोडकिडीचं सर्वसाधारण लक्ष आहे. या किडीच्या आळीची बाल्यावस्था जेव्हा खोडात किंवा खोडाजवळ आतून खात असते त्यावेळी खोडावरचा भाग ओलसर झालेला दिसून येतो. गर्भवतीनं लाकडाचा भुसा ज्याप्रमाणे पडतो तसा भुसा झाडाच्या बुंध्याजवळ पडलेला दिसतो. संपूर्ण झाड पोखरल्यामुळे अन्नद्रव्य आणि पाणी घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन वेलींची पानं शिरांमधून पिवळी पडतात आणि त्यानंतर तांबूस होऊन वाळून जातात. परिणामी संपूर्ण झाड हे दगावतं. एका झाडामध्ये या किडीच्या 1 ते 3 इतक्या संख्येनं आळ्या या आढळून येतात. सिलोस्टर्ना स्क्रॅबरायटरचं व्यवस्थापन आता बघूयात. जुलै ते सप्टेंबर महिन्यात दिवसा प्रौढ भुंगरे हातानं गोळा करून नष्ट करावेत. ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत खोडकीड असलेल्या ठिकाणी खोडावर पाणी आलेलं दिसतं, म्हणजेच त्या ठिकाणी आळी एक म्हणजेच त्या ठिकाणी आळी ही खोडाजवळ आली असं समजावं. त्यामुळे सकाळी 6 ते 8 वाजेदरम्यान पाणी आलेल्या ठिकाणी टोकदार शस्त्राच्या साह्यानं आळी काढून तिचं नियंत्रण करावं. सिलोस्टर्ना स्कॅबरॅटर या खोडकिडीच्या प्रादुर्भावाची लक्षणं वेळीच ओळखून व्यवस्थापन केलं तर या खोडकिडीचं नियंत्रण करणं शक्य असतं. या पुढच्या भागात आपण पाहूयात द्राक्ष बागांमधील नवीन लाल रंगाच्या खोडकिडीची ओळख आणि व्यवस्थापन. यासोबतच आजच्या पीक संरक्षण या कार्यक्रमात इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी ॲग्रोवन डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजलाही नक्की फॉलो करा.